नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। एरमाळा यात्रा उत्साहात संपन्न, दर्शनासाठी राज्यभरातील भाविकांची गर्दी। शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची यात्रेला हजेरी। आता बातमी विस्ताराने। उस्मानाबाद जिल्ह्यातील एरमाळा येथील एडेश्वरी देवीची यात्रा दिनांक 7 एप्रिल रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडली। दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती। कोरोनाच्या महामारीमुळे 2 वर्षे यात्रा झाली नाही, मात्र या वर्षी पुन्हा पारंपरिक पद्धतीने यात्रा पार पडली। उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी यात्रेला हजेरी लावून दर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या। बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गंगे यांनी यात्रे ठिकाणी आमदार कैलास पाटील यांची भेट घेतली। पहा काय म्हणाले आमदार कैलास पाटील। या बातमीचे प्रायोजक आहेत खर्डेकर सराफ, समर्थ ज्वेलर्स परंडा, एसटी स्टँड जवळ परंडा व नजराना स्टील कडबा कुट्टी मशीन परंडा व श्री शारदा बुक एजन्सी डेपो छत्रपती शिवाजी चौक परंडा, अमजद ऑटो सर्विस मोटरसायकल गॅरेज परंडा। दादा, आता तुम्ही एरमाळा यात्रेमध्ये सामील झालेले आहेत, कशा पद्धतीने यात्रा साजरी होत आहे? कोविड नंतर आज ही यात्रा आहे, त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यातून लाखो भाविक या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे। आताच पालखीचं एरमाळा गावामध्ये आगमन झालेलं आहे आणि परंपरागत जो पुनर्व्यथाचा कार्यक्रम आहे थोड्या वेळातच पार पडेल, त्यामुळं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उत्साहानं सर्व भाविक या यात्रेचा लाभ घेत आहेत।